सदिच्छा भेट सदिच्छा भेट होती गणपती राणे साहेबांच्या घरी दर्शनाला आलो शेवटी भेटल्यानंतर जुन्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोच त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतले अनुभव आपण शेवटी हे जनतेचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांसाठी जेवढं काही जास्ती चांगलं करता येईल ते नक्की त्याच्याबद्दल चर्चा झाली बाळासाहेबांच्या त्यावेळची दिघे साहेबांच्या आठवणी सगळ्याच आठवणींना उजाळा मिळाला बाकी काय तुम्हाला काय प्रत्येक वेळ राजकीयच बोललं पाहिजे असं काही नाही ना राजकीय आपण काही चर्चाच नाही केली याच्यामध्ये करत पण नाही आपण दसरा मेळावा जवळ येतोय बाळासाहेबांचे हे दोन शिवसैनिक एकाच व्यासपीठावर दिसतील का आता अशी चर्चा झाली आहे की शिंदे आता बघा आता गणपती आहे त्याच्यानंतर नवरात्रोत्सव येतोय त्याच्यानंतर पुढे दसरा आहे तुम्हाला एकदम आताच सांगितलं तर कसं चालेल आता मध्ये नवरात्री आहे ना बाकी काही नाही सदिच्छा शुभेच्छा नाही नाही मुख्यमंत्र्यांची प्रेस असता कशा ते पण असं कुठे होत आहे का मला तर माहित नाही अरे पण परत मला सांगा तुम्ही पण ते काँग्रेसवाले म्हणून येत नाही आहेत शिवसेनेत येत आहेत त्यांच्या ते शिवसैनिक होणार मग उलट ते चांगलं काम करतायत काँग्रेस करके नाही रहेंगे ना मगर एक तो शिवसेना इनके शिंदे के ग्रुप में शिवसैनिक करके जाएंगे नहीं तो बीजेपी करके आएंगे वो जो कांग्रेस बची है हम लोग बांट के लेंगे कांग्रेस भारत जोडो आंदोलन आणि सगळ्या गोष्टी करते तर दुसरीकडे असे चर्चा आहे की भाजप जी आहे ती कुठेतरी काँग्रेस छोडोची मोहीम आखते याकडे काँग्रेस छोडो म्हणजे काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत भाजपच्या 12 ते 13 लोक येऊ शकतात त्यामुळे कुठेतरी भाजपची मोहीम आहे का कारण उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर काँग्रेसला धक्का देण्याची तयारी भाजप मोहीम नाही करत कृती करते